ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसाला डिवचायचं नाही, अमृता फडणवीस यांचा भाई जगतापांवर हल्लाबोल. बुलढाण्यात झळकली थँक यू मोदी सरकारची बॅनर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपहासात्मक बॅनरची सर्वत्र चर्चा. राज्यात काही झालं की राष्ट्रपती राजवटीची मागणी, जयंत पाटलांची भाजपला खोचक टोला. 1 एप्रिल पासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण होणार. परमवीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. गुजरातमधील संजीव भट जेलमध्ये, परमवीर सिंह कोर्ट फिरताय आणि भक्त लोकशाहीवर ज्ञान पाजळताय. भाई जगतापांचा अप्रत्यक्षपणे भाजप समर्थकांवर टोला. फडणवीस बॉम्ब घेऊन आले होते, तो भिजलेला लवंगी फटाका निघाला, त्यात वातही नव्हती. संजय राऊतांचा खोचक टोला. धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा कोरोनाची लागण. दणदणीत विजयानंतर टीम इंडियाला मोठा धक्का. 2 महत्त्वाचे खेळाडू झाले जायबंदी. मनसुख हिरेन प्रकरणात काही जणांना अटक होण्याची शक्यता, ATS कडून माहिती. महाराष्ट्र सरकारचा मराठा आरक्षणाचा कायदा संवैधानिक, केंद्र सरकार. राज्यातील भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणार. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.